गुड मॉर्निंग। आता काल आपण पर्टिक्युलरली अमोनिया हा जो कंपाउंड आहे ह्याच्या संदर्भात माहिती बघितलेली होती, म्हणजेच कंपाउंड ऑफ नायट्रोजन मध्ये, त्यानंतर त्याचं प्रिपरेशन्स बघितलेलं होतं, प्रॉपर्टीज ऑफ अमोनिया बघितलेली होती आणि त्याचे युजेस बघितलेले होते। आता आपण दुसरा, आता पुढचा जो कंपाउंड आहे नायट्रोजनचा तो आहे HNO3। आता तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन इट इज गोइंग टू फॉर्म ऑक्सी एसिड, OXY ऑक्सी एसिड सच लाईक H2N2O2, ह्यालाच आपण हायपोनायट्रस ऍसिड म्हणतो। HNO2 ज्याला आपण नायट्रस ऍसिड म्हणतो, जे तुम्ही सँडमेअर्स रिएक्शन्स मध्ये बघितलेलं आहे, आणि HNO3 ज्याला आपण नायट्रिक ऍसिड म्हटलं जातं। आता ह्या पद्धतीचे ऑक्सी ऍसिड नायट्रोजन फॉर्म करतो विथ व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट, हे आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा। आता मग ह्याच्यामध्ये प्रिपरेशन्स मेथड ज्या असतील, त्या प्रिपरेशन्स मेथड जर आपण बघितल्या तर पहिली प्रिपरेशन्स मेथड येते जी लॅबोरेटरी प्रिपरेशन्स मेथड आहे। ह्या लॅबोरेटरी प्रिपरेशन्स मेथड मध्ये NaNO3 सोडियम नायट्राइड H2SO4 बरोबर केलं की आपल्याला HNO3 तयार होतं, आणि इथं मायनस HNO3च्या ऐवजी आपल्याला लक्षात घ्या इथं NaHSO4 घ्यायचं आहे आणि HNO3 तयार होतं, कारण का NaNO3 प्लस H2SO4 इज इक्वल टू HNO3, हे आपल्याला बघायला मिळतं। दॅट इज अ लॅबोरेटरी प्रिपरेशन्स मेथड। ह्यामध्ये तुम्ही NaNO3 घ्या किंवा KNO3 घ्या, दोन्हीपैकी कुठलंही घेतलं तरी तुम्हाला आपल्याला तयार काय होईल, नायट्रिक ऍसिड म्हणजेच HNO3 तयार होईल। आता पुढची जी इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स मेथड आहे ज्याला आपण ऑस्टवॉल्ड प्रोसेस म्हणतो, ही ऑस्टवॉल्ड प्रोसेस 3 स्टेप्स मध्ये आहे, हे लक्षात ठेवा। स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं की लार्ज स्केल इंडस्ट्रियल प्रिपरेशन जर आपल्याला करायचं असेल HNO3च लार्ज स्केल मध्ये, तर ऑस्टवॉल्ड प्रोसेस ही यूज केली जाते। ह्या पहिल्या मध्ये आपल्याला ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर अमोनियाची रिएक्शन केली जाते, पर्टिक्युलरली इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट प्लॅटिनम रोडियम गॉज PT/RH म्हणजेच प्लॅटिनम रोडियम गॉज कॅटॅलिस्ट ऍट 850 डिग्री सेल्सिअस अँड 9 bar। ह्या आपल्याला कंडिशन मध्ये स्टेप नंबर 1 मध्ये अमोनिया रिएक्ट विथ ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन, तुम्हाला नायट्रिक ऑक्साईड म्हणजेच NO गॅस तयार होतो। आता हा NO गॅस स्टेप नंबर 2 मध्ये ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि NO2 म्हणजेच नायट्रोजन डाय ऑक्साईड हे तयार करतो, आणि हा जो नायट्रोजन डाय ऑक्साईड आहे तो स्टेप नंबर 3 मध्ये H2O बरोबर रिएक्ट होऊन HNO3 म्हणजेच हा ऍक्विअस HNO3 तयार होतो विथ द रिलीज ऑफ नायट्रिक ऑक्साईड, पुन्हा NO गॅस तयार होतो। म्हणजेच बघा, ऑस्टवॉल्ड प्रोसेस मध्ये स्टेप नंबर 1 मध्ये अमोनिया पर्टिक्युलरली ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर आपल्याला प्लॅटिनम रोडियम गॉज कॅटॅलिस्ट इन प्रेझेन्स ऑफ 850 डिग्री सेल्सिअस अँड 9 bar कंडिशन मध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होतो। स्टेप नंबर 2 मध्ये नायट्रिक ऑक्साईड ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होऊन ट्वाइस NO2 गॅस आपल्याला बघायला मिळतो, आणि स्टेप नंबर 3 मध्ये हा NO2 जो गॅस आहे त्याच्याबरोबर लिक्विड वॉटर ची जर रिएक्शन, म्हणजे H2O लिक्विड हे जी रिएक्शन केली, तर तुम्हाला ऍक्विअस HNO3 तयार मिळतो विथ रिलीज ऑफ अ नायट्रिक ऑक्साईड। आता हा जो नायट्रिक ऑक्साईड आहे NO गॅस आहे हा रिसायकल्ड केला जातो आणि ऍक्विअस HNO3 हे कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड बाय डिस्टिलेशन अप टू 68%, म्हणजे हा NO गॅस रिसायकल केला जातो आणि हा जो HNO3 आपल्याला मिळतो तो कॉन्सन्ट्रेटेड केला जातो बाय डिस्टिलेशन अप टू 68% बाय मास, न तो कॉन्सन्ट्रेट केला जातो। फर्दर कॉन्सन्ट्रेशन इफ वी वॉन्ट टू अचीव अप टू 98% बाय डिहायड्रेशन विथ H2SO4, ही प्रोसेस कॅरीड आउट केली जाते। म्हणजेच फर्दर कॉन्सन्ट्रेशन हे किती असणार आहे, तर 98% कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला अचीव करायचं असेल तर ते डिहायड्रेशन विथ H2SO4 न केला जातो, त्यालाच आपण ऍक्वा फोर्टिस
म्हणजे स्ट्रॉंग वॉटर हे म्हटलं जातं, त्याच्याबरोबरीने तुम्ही ते अचीव करू शकता हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जर तुम्ही HNO3 ह्याचं जर स्ट्रक्चर जर बघायला गेला तर लक्षात घ्या ह्या HNO3च्या स्ट्रक्चरमध्ये हा N इकडं हा एक O, हा एक O असा आपल्याला बघायला मिळतो. नंतर हे दोन O झाल्यानंतर एक O असा येतो आणि हा एक H असा येतो, असं आपल्याला स्ट्रक्चर नायट्रिक ऍसिडचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. हा बॉन्ड अँगल आहे 102 डिग्रीचा बॉन्ड अँगल बघायला मिळतो. ऑक्सिजन बरोबरचा बॉन्ड अँगल आहे तो 130 डिग्रीचा बॉन्ड अँगल बघायला मिळतो. जी OH बॉन्ड लेंथ आहे ही जी बॉन्ड लेंथ आहे ती 96 पिकोमीटर आहे आणि ही जी बॉन्ड लेंथ आहे ऑक्सिजन नायट्रोजन ही 140.6 पिकोमीटर एवढी बघायला मिळते. आणि NO नाईस म्हणजे हा NO ही जर तुम्ही घेतली तर 121 पिकोमीटर ही आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला जर तुम्ही जर स्ट्रक्चर ऑफ नायट्रिक ऍसिड बघितलं तर हे या प्रकारचं स्ट्रक्चर येतं. आपल्याला नायट्रिक ऍसिड मधली OH ची बॉन्ड लेंथ 96 पिकोमीटर आहे, ऑक्सिजन आणि नायट्रोजनची 140 आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन ओके 121 पिकोमीटर ह्या स्ट्रक्चर्स मध्ये बघायला मिळते. म्हणजेच तीन डिफरंट बॉन्ड लेंथ ह्या नायट्रिक ऍसिड मध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच HON हा बॉन्ड अँगल 102 आहे, तिथं आपल्याला OH ची बॉन्ड लेंथ 96 आणि ON ची बॉन्ड लेंथ 140 बघायला मिळते. परंतु NOO म्हणजे NO2 मधला NOO ह्याच्यामधला बॉन्ड अँगल येतो 130 आणि हा 121 पिकोमीटर ही आपल्याला बॉन्ड लेंथ बघायला मिळते HNO3 ची. आता मग जर तुम्ही जर बघितलं तर HNO3 ह्याची जर फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या तर हा कलरलेस लिक्विड आहे, त्याचा फ्रीझिंग पॉइंट 231.4 केल्विन आहे, बॉइलिंग पॉइंट हा 355.6 केल्विन एवढा आपल्याला बघायला मिळतो. आणि 68% ऑफ HNO3 बाय मास विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.5 हे आपल्याला अचीव करता येतं. म्हणजे 68% बाय मास विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.504 एवढ्या पद्धतीनं आपण अचीव करू शकतो, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जर तुम्ही HNO3 कॅरेक्टर बघितलं तर ते ऍसिडिक कॅरेक्टर आहे आणि इट्स बिहेव ऍज अ स्ट्रॉंग ऍसिड म्हणून बिहेव होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायड्रोनियम आयन्स हे आपल्याला प्रोड्युस होतात विथ द रिलीज ऑफ नायट्रेट आयन्स. म्हणजेच H3O प्लस म्हणजे H3O आयन्स हे आपल्याला बघायला मिळतात. H3O प्लस आणि NO3 मायनस हे असे आयन्स आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता आपण ज्या वेळेला HNO3 बरोबरच्या केमिकल रिएक्शन बघतो त्यावेळेला लक्षात घ्या, झिंक, आयर्न, लीड, कॉपर, Ag ह्याच्याबरोबर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HNO3 ची जर रिएक्शन केली तर तुम्हाला मेटल नायट्रेट म्हणजे ZnNO3 ट्वाईस, CuNO3 ट्वाईस विथ द रिलीज ऑफ NO2 आणि H2O होणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं NO2 प्लस H2O हे सगळीकडे घ्यायचं आहे. म्हणजे कुणाबरोबरही झिंक बरोबर तुम्ही HNO3 ची रिएक्शन करा ZnNO3 ट्वाईस, Fe बरोबर घेतलं FeNO3 ट्वाईस, Pb बरोबर घेतलं तर PbNO3 ट्वाईस, Cu बरोबर CuNO3 ट्वाईस, हे तुम्हाला बघायला मिळेल फक्त काय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 जे मेटल नायट्रेट प्लस NO2 तयार होईल. जर तुम्ही MN आणि Mg विथ व्हेरी डायल्यूट मॅग्नेशियम आणि मॅंगेनीज ह्याच्याबरोबर परत मेटल नायट्रेट म्हणजे MgNO3 ट्वाईस आणि हिथं H2 गॅस रिलीज होतो. जर तुम्ही आयर्न, झिंक आणि SN व्हेरी डायल्यूट कंडिशन मध्ये म्हणजेच 4HNO3 किंवा 4HNO3 हा व्हेरी डायल्यूट कंडिशन मध्ये जर घेतला तर परत आपल्याला मेटल नायट्रेट तयार होणार आहे. मेटल नायट्रेट म्हणजेच परत ZnNO3 ट्वाईस, SnNO3 ट्वाईस हा बघायला मिळते. परंतु रिलीज प्रॉडक्ट जो आहे बाय प्रॉडक्ट NH4NO3 इथं NH4NO3 रिलीज होतं. आता PbCu
Ag, Hg, dilute HNO3 बरोबर केलं तरी सुद्धा मेटल नायट्रेट प्लस नायट्रिक ऑक्साईड NO गॅस तयार होतो. Fe आणि Zn बरोबर डायल्यूट HNO3 घेतलं परत मेटल नायट्रेट परंतु बाय प्रॉडक्ट N2O तयार होतो. SN बरोबर आपल्याला पर्टिक्युलरली म्हणजे स्टॅनस नायट्रेट प्लस NH4NO2 हे तयार होतं. म्हणजेच तुम्ही जर बघितलं व्हेरियस कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतला तर सगळीकडे मेटल नायट्रेट सगळीकडे बघा कॉन्सन्ट्रेटेड असू दे व्हेरी डायल्यूट HNO3 असू दे हे व्हेरी डायल्यूट HNO3 आहे एवढं लक्षात ठेवा इथं व्हेरी डायल्यूट HNO3 सो व्हेरी डायल्यूट असू दे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असू दे सगळीकडे मेटल नायट्रेट तयार होणार आहे डायल्यूट HNO3 असू दे सगळीकडे मेटल नायट्रेट आहे हे लक्षात ठेवा परंतु बाय प्रॉडक्ट वेगळा येतो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असेल तर मेटल नायट्रेट विथ NO2 आणि H2O येतं डायल्यूट असेल तर H2 गॅस रिलीज होतो व्हेरी डायल्यूट विथ FeZn असेल तर NH4NO3 तयार होतं डायल्यूट HNO3 PbCu बरोबर असेल तर मेटल नायट्रेट विथ NO गॅस तयार होतो आणि Zn आणि आयर न करता तो N2O होतो आणि SN करता म्हणजे टीन करता NH4NO2 तयार होतो हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं ह्या रिॲक्शनच्या बाबतीत आणि मग तुम्ही जर रिॲक्शन्स बघितली तर एखादी रिॲक्शन्स आपण बघूया CU विथ HNO3 घेतलं CU विथ HNO3 तर तुम्हाला मिळणार आहे CuNO3 ट्वाईस प्लस NO ओके प्लस NO अँड 4H2O तयार होईल म्हणजेच हे आपल्याला इथली ही रिॲक्शन डायल्यूट HNO3 बरोबर घेतलं तर हा NO आणि H2O तयार होणार आहेत म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला H2O कॅरेक्टर बघायला मिळतं आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला नायट्रेट हे तयारच होणार आहे. आता जर तुम्ही हायर कॉन्सन्ट्रेशन जर घेतलं तर Zn किंवा CU बरोबर आपल्याला HNO3 घेतलं तर ZnNO3 किंवा CuNO3 हे बघायला मिळेल आणि NO2 गॅस हा तयार होईल हे लक्षात ठेवा आणि जर डायल्यूट HNO3 घेतलं तर हा N2O गॅस तयार होतो कॉन्सन्ट्रेटेडला NO2 डायल्यूटला N2O हे तुम्ही डोक्यात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता ज्या वेळेला नॉन मेटल कार्बन बरोबर जर रिॲक्शन केली HNO3 ची तर तुम्हाला कार्बोनिक ऍसिड H2CO3 सल्फर बरोबर केलं तर H2SO4 आयोडीन बरोबर केली तर HIO3 फॉस्फरस बरोबर केली तर H3PO4 आणि HNO3 UV लाईट मध्ये केलं तर त्याचं HNO3 चं डिकम्पोजिशन NO2 आणि O2 तयार होतं हे लक्षात ठेवा. आता ह्या बरोबर जर सगळे बाय प्रॉडक्ट जर ह्यामध्ये जर करायचे जर झाले पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये तर NO2 अँड प्लस H2O हे बाय प्रॉडक्ट तयार होणार आहेत म्हणजे कार्बन सल्फर I2 फॉस्फरस ह्यांच्याबरोबर ज्या वेळेला HNO3 ची रिॲक्शन कराल त्यावेळेला कार्बोनिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड हायड्रोआयोडिक ऍसिड फॉस्फरिक ऍसिड तयार होईल परंतु HNU UV लाईट बरोबर केलं तर NO2 प्लस O2 हे कॅरेक्टर तयार होतं. आता HNO3 बरोबर बेन्झिनची रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे नायट्रो बेन्झिन तयार होतं हे आपल्याला पर्टिक्युलरली ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये रिॲक्शन गेलेले आहेत. टोल्युन बरोबर HNO3 विथ प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल तर तुम्हाला पर्टिक्युलरली हे स्ट्रक्चर जर काढायचं जर झालं ह्या रिॲक्शनचं स्ट्रक्चर ते हे असं तुम्हाला बघायला मिळतं CH3 इथं NO2 हा NO2 आणि हा NO2 बघायला मिळतं म्हणजेच 1 2 3 4 5 6 म्हणजे 2 4 6 ट्राय नायट्रो टोल्युन आपल्याला बघायला मिळतं 2 4 6 ट्राय नायट्रो टोल्युन म्हणजे हे होय ओके. आणि केन शुगर बरोबर म्हणजेच सुक्रोज बरोबर ज्या वेळेला आपण रिॲक्शन करतो म्हणजे C12H22O11 बरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेला तुम्हाला ऑक्झॅलिक ऍसिड COOH तयार होतं. मग असा चार्ट काढला की तुम्हाला पर्टिक्युलरली रिॲक्शन म्हणजे प्रिपरेशन आणि केमिकल रिॲक्शन बघायला मिळतील
जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड एचएनओ थ्री घ्या, व्हेरी डायल्यूट घ्या किंवा डायल्यूट एचएनओ थ्री घ्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रेट्सच मिळणार आहेत. फक्त बाय प्रॉडक्ट कुठले येतात, एचएनओ थ्री असेल तर एनओ टू, व्हेरी डायल्यूट मॅंगेनीज बरोबर असेल तर एच टू, व्हेरी डायल्यूट झेडएन आणि एफई बरोबर असेल तर एच फोर एनओ थ्री येणार आहे, पीबीसीयू बरोबर डायल्यूट एचएनओ थ्री असेल तर एनओ येईल, झेडएन बरोबर असेल तर एन टू ओ तयार होईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. कार्बन सल्फर आयोडीन बरोबर आपल्याला रिस्पेक्टिव्ह ऍसिड सल्फ्युरिक हायड्रो आयोडाईड हे बघायला मिळणार आहे, परंतु प्रॉडक्ट जो येणार आहे एनओ टू आणि एच टू ओ. ह्यात सगळ्यात महत्वाचा हा जो एचन्यू बरोबरची आहे ती रिएक्शन लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं एचएनओ थ्री बरोबर सगळ्यात महत्वाची जी टेस्ट येते ज्याला आपण ब्राऊन रिंग टेस्ट म्हटली जाते. आता ही ब्राऊन रिंग टेस्ट ही प्रॅक्टिकल करत असताना हे जर आपल्याला ब्राऊन रिंग टेस्ट ही जर बघायची असेल तर ही फॅमिलियर ब्राऊन रिंग टेस्ट तुम्हाला ना हे नायट्रेट्स आयन्स वरती डिपेंड्स आहे हे लक्षात ठेवा. आणि हिथं पर्टिक्युलरली एबिलिटी ऑफ एफई टू प्लस हे रिड्यूस करण्याकरता आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. एफई टू प्लस टू एफई थ्री प्लस हे कॅरेक्टर होण्याकरता आपल्याला इम्पॉर्टंट हे नायट्रेट आयन्सचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. मग ही कशी केली जाते, पर्टिक्युलरली रिएक्शन्स कॅरीड आउट केली जाते किंवा टेस्ट परफॉर्म कशी केली जाते. द टेस्ट विच युजफुली कॅरीड आउट ऑर प्रोसीड इन अ सच अ वे दॅट एक्विअस सोल्युशन टेस्ट ट्यूब मध्ये नायट्रेट आयन कंटेनिंग असलेलं एक्विअस सोल्युशन आपण घेतो, त्याच्यामध्ये केअरफुली H2SO4 हे ऍड केलं जातं. केअरफुली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड केलं जातं जे टेस्ट ट्यूबच्या साईडला ड्रॉप बाय ड्रॉप साईडवरनं सोडलं जातं, म्हणजेच म्हणून त्याला केअरफुली म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात जर तुम्ही अशी टेस्ट ट्यूब घेतला आणि हे तुमचं नायट्रेट सोल्युशन असेल तर इथनं कडेनं असं ड्रॉप बाय ड्रॉप H2SO4 हे ऍड केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये ब्राऊन रिंग ही आपल्याला हिथं जंक्शनला बघायला मिळते. ब्राऊन रिंग ऍट द जंक्शन आपल्याला बघायला मिळते. ब्राऊन रिंग ऍट द इंटरफेस बिटवीन द सोल्युशन अँड सल्फ्युरिक ऍसिड ह्या लेअर्सच्या जंक्शनला म्हणजेच इंटरफेसला ही ब्राऊन रिंग बघायला मिळते, त्यालाच ब्राऊन रिंग टेस्ट म्हटलं जातं. म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, नायट्रेट कंटेनिंग असलेलं सोल्युशन हे आपल्याला पर्टिक्युलरली केअरफुली आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये केअरफुली ऍड करायचं आहे. आता ह्यामध्ये टेस्ट ट्यूब कॅरीड आउट होतं ह्याच्यामध्ये फेरस सल्फेट सोल्युशन हे घेतलं जातं, त्याच्यामध्ये H2SO4 आणि HNO3 ऍड केलं जातं. मग ज्यावेळेला HNO3 ऍड केलं जातं त्यावेळेला FeSO4 बरोबर आपल्याला लक्षात ठेवा नायट्रेट कंटेनिंग पार्ट हा प्रेझेंट असतो, म्हणून नायट्रेट कंटेनिंग सोल्युशन हे तयार होतं. आता ही रिएक्शन बघा, FeSO4 प्लस H2SO4 प्लस HNO3 आपल्याला Fe2SO4 थ्राइस NO आणि H2O तयार होतो. हा H2O आहे एवढं लक्षात ठेवा. किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही जर रिएक्शन दिली तर NO3 2- HNO3 मधला हा Fe मधला Fe2+ आणि हायड्रोजन मधला 4H+ हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला नायट्रिक ऑक्साईड Fe3+ अँड ट्वाइस H2O तयार होतं आणि त्याच्या बरोबरीनं Fe2+ आणि NO प्लस 5H2O ह्याचं कन्वर्जन Fe H2O5 हे काय आहे Fe H2O5 NO2+ NO Fe H2O5 हा NO आहे आणि ब्रॅकेटला 2+ आहे. हे ज्या वेळेला कॉम्प्लेक्स फॉर्म होतं ते तुम्हाला ब्राऊन रिंगच्या स्वरूपात बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. ह्या ज्या दोन इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत ह्या ब्राऊन रिंगच्या बघायच्या, ह्यामधला जो हा Fe चा आयन्स हा लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात घ्या. NO2ची व्हॅलेन्सी बघून घ्या आणि प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट ही इम्पॉर्टंट कॅरेक्टर ब्राऊन रिंग टेस्ट मध्ये बघायला मिळते, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं
की आपल्याला गोल्ड आणि प्लॅटिनम डू नॉट रिएक्ट विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड बरोबर म्हणजे मग HCl असेल, H2SO4 बरोबर, हे गोल्ड आणि सिल्वर किंवा प्लॅटिनम रिएक्ट करत नाही हे लक्षात ठेवा. मग हे ज्या वेळेला रिएक्ट करत नाही हे ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला ह्या HNO3 ह्या HNO3 बरोबर लक्षात घ्या पर्टिक्युलरली आपल्याला HNO3 प्लस HCl आता ह्यांचं मिक्सचर हे ज्या वेळेला बघतो आपल्याला थ्री पार्ट्स HCl चा आहे आणि वन पार्ट्स कोणाचा आहे HNO3 चा येतो हे लक्षात ठेवा. थ्री पार्ट्स HCl वन पार्ट HNO3 हे ज्या वेळेला आपण बघतो या मिक्सचरला ऍक्वारिजिया किंवा रिजिया म्हटलं जातं आणि ह्या ऍक्वारिजिया मध्ये प्लॅटिनम आणि गोल्ड ह्यांची रिएक्शन होते एवढं लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये HCl प्लस HNO3 हे कॅरेक्टर तुम्ही केला तर तुम्हाला ह्या ऍक्वारिजिया मधनं तुम्हाला NOCl हा पार्ट तयार होतो. NOCl बरोबरीनं H2O हा तयार होतो आणि ट्वाइस Cl म्हणजेच नॅसंट क्लोरीन आपल्याला बाहेर पडतो हा लक्षात ठेवा. आणि हा जो नॅसंट क्लोरीन आहे तो ऍक्ट करतो कुणा बरोबर तर गोल्ड बरोबर आणि प्लॅटिनम बरोबर. म्हणजेच हा AU प्लस तुमचा Cl हे तुम्हाला तयार होणार आहे. इथं AuCl3 तयार होतं AuCl3 आणि ह्याच्या बरोबरीनं फर्दर ज्या वेळेला AuCl3 बरोबर HCl ची रिएक्शन केली तर HAuCl4 हा प्रॉडक्ट तयार होतो. ओके इथं थ्राइस Cl घ्यायचं Au थ्राइस Cl इक्वल टू AuCl3 हे येणार आहे आणि ह्या AuCl3 मध्ये HCl ऍड केलं तर HAuCl4 म्हणजेच ऑरोक्लोरिक ऍसिड हे तयार होतो. म्हणजेच AuRO ऑरोक्लोरो क्लोरिक ऍसिड तयार होतो ऑरोक्लोरिक ऍसिड. आता ह्याच्या जागी फक्त प्लॅटिनम टाका, इथं प्लॅटिनम टाका 4Cl घ्या. ओके तुम्हाला PtCl4 तयार होईल आणि पर्टिक्युलरली इथं तयार होईल PtCl4 तयार होईल आणि ह्या PtCl बरोबर HCl चा कॅरेक्टर केला तर तुम्हाला HPtCl पर्टिक्युलरली HPtCl6 तयार होतो. म्हणजेच हा क्लोरोप्लॅटिनिक ऍसिड तयार होतं हे लक्षात ठेवा. आता हे तर HNO3 प्लस HCl 1:3 HNO3 वन पार्ट HCl3 ह्याचं मिक्सचरला ऍक्वारिजिया म्हणतात. हा ऍक्वारिजिया म्हणजे HNO3 आणि HCl मिक्सचर केल्यानंतर तुम्हाला क्लोरीन हा नॅसंट क्लोरीन बघायला मिळतो आणि ह्या नॅसंट क्लोरीन बरोबर ज्या वेळेला गोल्ड किंवा प्लॅटिनमची रिएक्शन केली जाते त्यावेळेला तुम्हाला ऑरोक्लोरिक ऍसिड आणि क्लोरोप्लॅटिनिक ऍसिड हे कॅरेक्टर बघायला मिळतं एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला सगळ्यांना येणार आहे एवढं लक्षात घ्या. आता हे सगळ्या रिएक्शन्स ह्या सगळ्या ग्राफ पर्टिक्युलरली डायग्रॅमॅटिक फिगर्स ज्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत म्हणजेच थोडक्यात चार्ट टाईप काढून दिलेले आहे. मग आता इथं युजेस ऑफ अ नायट्रिक ऍसिड हा जर तुम्ही बघितला तर युजेस ऑफ अ नायट्रिक ऍसिड्स मध्ये पहिला जो यूज येतो तर अमोनियम नायट्रेट तयार करण्याकरता विच इज यूज फॉर फर्टिलायझर्स. ओके हे यूज केलं जातं. अदर नायट्रेट्स आर यूज फॉर एक्सप्लोझिव्ह आणि पायरोटेक्निक्स मध्ये यूज केलं जातं. अदर नायट्रेट्स दे आर यूज फॉर पर्टिक्युलरली एक्सप्लोझिव्ह आणि पायरो नायट्रेट्स म्हणजे फर्टिलायझर एक्सप्लोझिव्ह आणि पायरो नायट्रेट्स तयार करण्याकरता HNO3 चा यूज होतो. पर्टिक्युलरली प्रिपरेशन ऑफ नायट्रोग्लिसरीन ट्राय नायट्रोग्लिसरीन TNT किंवा पर्टिक्युलरली सेल्युलोज ट्राय नायट्रेट हा एक्सप्लोझिव्ह तयार करण्याकरता म्हणजे नायट्रोग्लिसरीन
टीएनटी ट्रायनायट्रोटोलियोन आणि ट्राय पर्टिक्युलर सेल्युलोज ट्रायनायट्राइट एज अ एक्सप्लोजिव्ह हे कॅरेक्टर आपल्याला HNO3चा युजेस म्हणून यूज होतो. रॉकेट फ्युएल म्हणून HNO3चा यूज होतो. पिकलिंग ऑफ अ स्टेनलेस स्टील जे पिकलिंग कॅरेक्टर जे ऑक्साईड फिल्म आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्साईड फिल्म ही मेटल वरती आपल्याला प्रिपेअर फॉर्मेशन होते ड्यू टू द एअर ऑक्सिजन मुळे ती ऑक्साईड फिल्म रिमूव्ह करणे बाय युझिंग HNO3 त्या प्रोसेसला पिकलिंग कॅरेक्टर म्हटलं जातं. पिकलिंग म्हणजे काय जो लेअर आहे मेटल ऑक्साईडचा हा फॉर्म कशामुळे होतो तर ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजनमुळं काय काय मेटल हायली रिएक्टिव्ह असल्यामुळं आपल्याला मेटल ऑक्साईडची फिल्म तयार होतं ते रिमूव्ह करण्याकरता आपल्याला HNO3 यूज केलं जातं त्या प्रोसेसला पिकलिंग कॅरेक्टर म्हणतात. रॉकेट फ्युएल म्हणून यूज होतं आणि तसंच आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ सेल्युलोज व्हर्निशेस सल्फ्युरिक ऍसिड ह्यासारख्या पर्टिक्युलरली इन व्हेरी व्हॅल्युएबल इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट तयार करण्याकरता HNO3चा तयार उपयोग होतो. म्हणजे फर्टिलायझर्स एक्सप्लोजिव पायरोटेक्निक्स TNT ट्राय नायट्रोग्लिसरीन नायट्रोग्लिसरीन किंवा सेल्युलोज ट्रायनायट्रेट हे एक्सप्लोजिव तयार करण्याकरता पिकलिंग ऍक्शन्स करण्याकरता किंवा आपल्याला रॉकेट फ्युएल म्हणून यूज करण्याकरता व्हर्निशेस म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड म्हणून आपल्याला ह्याचा यूज होतो हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे आहे त्या इम्पॉर्टंट कॅरेक्टर्समध्ये सगळ्यात ब्राऊन रिंग टेस्ट आणि अक्वाडिगिया हे तर आहेच आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचं कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. हे महत्वाचं कॅरेक्टर्स आपण बघायचं आहे हे लक्षात ठेवा. आता हे आपण बघितल्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट बघणार आहोत ज्याला आपण ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे हे लक्षात ठेवा. ओके ते ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे आपल्याला बघायचं आहे. जो चार्ट आहे तो ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन म्हणून आपल्याला बघायला मिळतो. जर तुम्ही बघितलं तर पहिला डाय नायट्रोजन ऑक्साईड ओके त्याच्यामध्ये N2O हे त्याचा फॉर्म्युला येतो आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. आता हे तयार कसं होतं तर NH4NO3 ला हिट आउट केलं की N2O तयार होतो आणि तो कलरलेस गॅस आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजेच नायट्रोजन मोनॉक्साईड ज्याला आपण NO म्हणतो त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि त्याचं प्रिपरेशन आहे NaNO2 +FeSO4 +H2SO4 हे केलं की आपल्याला NO गॅस तयार होतो. हा गॅस कलरलेस गॅस आहे तो न्यूट्रल आहे तो रिॲक्टिव्ह आहे हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तसंच डाय नायट्रोजन ट्राय ऑक्साईड N2O5 ओके त्याला नायट्रोजन 3 ऑक्साईड म्हणजे ट्राय ऑक्साईड आहे म्हणून 3 रोमन मध्ये दिलेला आहे. बघा डाय ऑक्साईड असेल तर 2 दिलेले आहेत मोनो असेल तर 1 दिलेला आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऍज पर द ऑक्सिडेशन स्टेट इथं +3 आहे ऑक्सिडेशन स्टेट ओके. आता त्यामध्ये बघा NO प्लस N2O4 केलं की N2O5 ऍट 250 केल्विन ला ही रिॲक्शन कॅरीड आउट होते. आता N2O3 हा ब्ल्यू सॉलिड आहे. आता हा कलर लक्षात ठेवायचा N2O3 डाय नायट्रोजन ट्राय ऑक्साईडचा कलर ब्ल्यू आहे. आता नायट्रोजन डाय ऑक्साईड ज्याच्यामध्ये NO2 +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे लीड नायट्रेट ला हीट आउट करायचं 673 केल्विन ला तुम्हाला NO2 PbO O2 तयार होतं. हा NO2 ब्राऊन गॅस आहे तो ऍसिडिक कॅरेक्टरचा आहे आणि हायली रिॲक्टिव्ह म्हणून बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. तसंच डाय नायट्रोजन टेट्राऑक्साईड म्हणजे N2O4 इथं पण ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे ट्वाईस NO2 ओके हा कूल केला जातो तर तुम्हाला N2O4 मिळतो आणि N2O4 ला हिट आउट केलं की NO2 मिळतं आणि म्हणून तुम्हाला रिव्हर्सिबल रिॲक्शन्स बघायला मिळते. हा कलर लेस सॉलिड लिक्विड ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये आहे हे लक्षात ठेवा. नंतर डाय नायट्रोजन पेंटॉक्साईड N2O5 +5 ऑक्सिडेशन स्टेट आहे HNO3 +P4O10
यांची रिएक्शन केली की तुम्हाला N2O5 बघायला मिळतो. हा कलरलेस आयॉनिक सॉलिड आहे, अनस्टेबल ऍसिडिक कॅरेक्टरचा बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, हा सगळ्यात घ्या. आता पुढचा जो मी कॅरेक्टर सांगणार आहे त्याचमध्ये स्ट्रक्चर ऑफ ऑक्साईड्स हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आहे राजानो. हे मी तुम्हाला इलॅबोरेट करतो आणि हे इलॅबोरेट करत असताना रिझोनन्स स्ट्रक्चर्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बघा N2O हे स्ट्रक्चर्स बघा, N डबल बॉन्ड NO आणि तुम्हाला मग N ट्रिपल बॉन्ड N, म्हणजेच ओनली आपल्याला पर्टिक्युलरली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन हे जर आपल्याला पर्टिक्युलरली डिलोकलाइज केलं की ट्रिपल कॅरेक्टर येतं. ट्रिपल कॅरेक्टरवरनं डिलोकलाइज नायट्रोजन कडनं येतं आणि मग N2O रिझोनन्स स्ट्रक्चर्स बघायला मिळतं. आणि म्हणून बॉन्ड पॅरामीटर्समध्ये बघितला तर 13 पिकोमीटर N सिंगल बॉन्ड N मध्ये बघायला मिळतं आणि 119 पिकोमीटर हे आपल्याला NO मध्ये बघायला मिळतं आणि तो लिनियर मॉलिक्युल येतो. आता जो हा N2O आहे हा अनेस्थेटिक म्हणून यूज केला जातो, पर्टिक्युलरली डेंटिस्ट हे यूज करतात. कुठला? N2O ऍज अ अनेस्थेटिक कॅरेक्टर, त्यालाच तुम्ही लाफिंग गॅस म्हणता. बघा कुठला तो पिक्चर आहे, दे दनादन का कुठल्या याच्यामध्ये सगळेजण हसतात बघा, तर तो लाफिंग गॅस म्हणून आहे. बिकॉज इट्स अ स्मेल पर्टिक्युलरली अरोझेस अ युफोरिया, म्हणजे युफोरिया म्हणजेच हाय स्टेट लेवल ऑफ माइंड नेलं जातं आणि माणूस नुसता हसत बसतो. म्हणून तुम्हाला N2O हा जास्त स्मेल करायचा नाही, एक्साइटेड स्टेटमध्ये नेला जातो आणि ह्याचं स्ट्रक्चर लिनियर आहे हे लक्षात घ्या. पुढचा येतो NO गॅस, नायट्रिक ऑक्साईड. ह्याच्या स्ट्रक्चर्समध्ये बघा N डबल बॉन्ड O आहे आणि लोन पेअर आहेत. फक्त तुम्ही एक लोन पेअर रिमूव्ह करा आणि ते रिमूव्ह केल्यानंतर म्हणजेच डिलोकलाइज केल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर्स बघायला मिळतं. जिथं N डबल बॉन्ड O कॅरेक्टर आहे तिथं तुम्हाला आयॉनिक कॅरेक्टर बघायला मिळतं आणि डिलोकलाइज केलं की तिथं तुम्हाला कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतं आणि स्क्वेअर फॉर्मेशन्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट स्ट्रक्चर आणि डायमर स्ट्रक्चर हे आपल्याला नायट्रिक ऑक्साईडचं बघायला मिळतं. ह्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजनची लेंथ जी आहे 115 पिकोमीटर ही बघायला मिळते. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितले तर टोटल 11 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. किती आहेत? 11 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट आहेत हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं पर्टिक्युलरली ऑल ऑफ देम टू बी अ पेअर्ड, हेन्स दिस इज ओनली वन ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल अँड द गॅस इज इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळं आपल्याला तो गॅस पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर बघायला मिळतो. परंतु ते डायमॅग्नेटिक इन अ लिक्विड किंवा सॉलिड स्टेटमध्ये आहे, गॅशियस स्टेट्समध्ये तो पॅरामॅग्नेटिक आहे NO गॅस आणि लिक्विड आणखी सॉलिड स्टेटमध्ये तो पर्टिक्युलरली डायमॅग्नेटिक आहे. कारण तर हे डायमरायझेशन फॉर्म होतं आणि डायमरायझेशनमुळं आपल्याला सगळेच इलेक्ट्रॉन्स हे पेरिंग कॅरेक्टर्समध्ये येतात. ON-NO ह्या कॅरेक्टर्समध्ये आल्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली गॅशियसमध्ये NO गॅस पॅरामॅग्नेटिक आहे आणि लिक्विड आणि सॉलिडमध्ये तो जर तुम्ही बघितला तर तो कशात आहे, तर डायमॅग्नेटिक इन कॅरेक्टर आहे. तसंच तुम्ही N2O3 ह्याचं स्ट्रक्चर्स बघून घ्या. ह्या स्ट्रक्चर्समधले बॉन्ड लेंथ तुम्हाला लक्षात येईलच. आता ह्यामध्ये ऍसिडिक ऑक्साईड हा आहे, ओके, अनहायड्राइड ऑफ नायट्रोजन HNO2 ह्याच्यापासून आपल्याला तयार होतं. हा ऑक्साईड एक्झिस्ट इन अ टू डिफरंट फॉर्म आपल्याला बघायला मिळतात अँड दीज मे बी अ इंटरकन्व्हर्टेड स्ट्रक्चर बाय इरॅडिएशन विथ अ लाईट. म्हणजे लाईटनं रेडिएशन जर आपण दिलं, इरेडिएशन जर दिलं, तर अप्रोप्रिएट वेवलेंथ न आपल्याला स्ट्रक्चर हे फाइंड आउट करता येतं. अँड धिस ऑक्साईड N2O3 इज नोन ऍज अ सेस्क्वाक्साईड, हे लक्षात ठेवा. म्हणजेच दोन ऑक्सिजनपेक्षा जास्त ऑक्सिजनचे ऍटम जर प्रेझेंट असतील तर त्याला सेस्क्वाक्साईड म्हटलं जातं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर. इथं माझं तुम्हाला फेस दाखवत नाही आहे, चेहरा दाखवत नाही आहे, कारण का हे चार्ट हे महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. पुढचा पार्ट येतो NO2.
हा रेडिश ब्राउन गैस आहे, ओके डायमराइजेस होतो पर्टिक्युलरली N2O4 एंड NO2 मध्ये. NO2 हा पॅरामॅग्नेटिक आहे, N2O4 हा डायमॅग्नेटिक आहे, आणि ड्यू टू इट्स अ टेंडन्सी टू लूज नॅसंट ऑक्सिजन NO2 कन्वर्जन NO+ अँड ऑक्सिजन मुळे होतं आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तो ऍक्ट होतो, हे लक्षात ठेवा. हे जे डिटेल्स मी तुम्हाला देतोय हे डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत, ह्या चार्टमध्ये लिहिलेलेच आहेत, परंतु तुम्हाला महत्वाचं कॅरेक्टर्स माहिती असणं हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा जो N2O5 आहे त्याचं स्ट्रक्चर्स बघितलं तर इन अ गॅस फेज N2O5 डिकम्पोजेस इंटू NO2 अँड NO अँड ऑक्सिजन, ओके हेन्स इट इज ऍक्ट्स एज ऑक्सिडायझिंग एजंट अँड द स्ट्रक्चर ऑफ N2O5 इज अ सिमेट्रिकल अँड लिनियर कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी थोडक्यात ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन ह्यामध्ये पर्टिक्युलरली N2O, NO, N2O3, NO2, N2O4, N2O5 ह्याचं कॉमन मेथड्स टू प्रिपरेशन आणि त्याचा फिजिकल अपिअरन्स, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज हे तुम्हाला सांगितलं. तसंच ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे N2O जर घेतलं तर +1, NO घेतलं तर +2, N2O3 घेतलं तर +3, NO2 घेतलं तर +4, N2O4 घेतलं तर +4, ही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला बघायला मिळते. यामध्ये N2O3 हे लक्षात ठेवा, त्याचा कलर ब्ल्यू सॉलिड कलर आहे, हे लक्षात घ्या. NO2 ब्राऊन गॅस आहे, लाफिंग गॅस, म्हणून आपल्याला N2O हा यूज केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. तो अनेस्थेटिक एजंट म्हणून सुद्धा युजफुल आहे, हे लक्षात ठेवा, ओके. तसंच NO गॅस ह्याचं डायमर स्ट्रक्चर लक्षात ठेवा, आणि डायमर स्ट्रक्चर्समुळे आपल्याला आयॉनिक स्ट्रक्चर आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर बघायला मिळतं, आणि म्हणून त्याच्यामधला जो 11 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळं 11 च्या 11 पेअर होऊ शकत नाहीत, म्हणून ऑड इलेक्ट्रॉन्समुळं, ऑड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्समुळं NO गॅस हा पॅरामॅग्नेटिक इन अ गॅशियस कंडिशन मध्ये येतो, परंतु डायमॅग्नेटिक हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. डायमॅग्नेटिक कशामध्ये? लिक्विड आणि सॉलिड ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, कारण लिक्विड आणि सॉलिडमध्ये डायमर फॉर्मेशन होतं, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. तसंच आपण N2O3 मध्ये सेस्कोऑक्साईड, नायट्रोजन सेस्कोऑक्साईड, ज्यावेळेला ऑक्सिजन मोर दॅन 2 ऍटम्स पेक्षा ऑक्साईड फॉर्मेशन करतो त्याला आपण सेस्कोऑक्साईड म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि तसंच NO2 गॅस हा आपण बघितलेला आहे, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढचा सगळ्यात महत्वाचे जे कॅरेक्टर्स येतात ते म्हणजेच लक्षात घ्या की फॉस्फरसच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. आतापर्यंत आपण जे बघितलं नायट्रोजन आणि नायट्रोजनचे कंपाऊंड, आता आपण बघणार आहोत फॉस्फरस आणि फॉस्फरसचे कंपाऊंड, हे आपल्याला बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता फॉस्फरस हा जर कॅरेक्टर जर बघितला तर ह्या फॉस्फरसमध्ये 3 ॲलोट्रोप्स येतात. एक व्हाईट फॉस्फरस, दुसरा येतो पर्टिक्युलरली रेड फॉस्फरस, आणि तिसरा येतो ब्लॅक फॉस्फरस, हे लक्षात ठेवा. आता जर व्हाईट फॉस्फरस हा घेतला तर हा ट्रान्सल्युसियंट इन कॅरेक्टर, येलोइश व्हाईट वॅक्सिस सॉलिड असा बघायला मिळतो. ट्रान्सल्युसियंट व्हाईट वॅक्सिस सॉलिड बघायला मिळतो. हा व्हाईट फॉस्फरस पॉयझनस कॅरेक्टरचा आहे. हा इनसोल्युबल इन वॉटर हा आपल्याला बघायला मिळतो, आणि ह्या केमी ल्युमिनसन्स प्रॉपर्टी देतो, म्हणजेच डार्क रूम मध्ये ठेवला तर तो ग्लो होतो, म्हणून तो केमी ल्युमिनसन्स प्रॉपर्टी देतो. ह्या व्हाईट फॉस्फरसला गार्लिक स्मेल आपल्याला बघायला मिळतो, तो लसुणासारखा त्याचा वास आहे, हे लक्षात ठेवा. हा पर्टिक्युलरली व्हाईट फॉस्फरस NaOH बरोबर ज्या वेळेला बॉईल केला जातो त्यावेळेला फॉस्फिन आणि सोडियम हायपोफॉस्फाईट हे तयार होतं. हा व्हाईट फॉस्फरस लेस स्टेबल आहे, कारण व्हाईट फॉस्फरस हा लेस स्टेबल आहे, कारण ह्याचं स्ट्रक्चर असे टेट्रागॉनल बघायला मिळतं,
आणि ह्यामध्ये आपल्याला अँगल जो आहे 60 डिग्रीचा आहे आणि 60 डिग्रीच्या मुळे अँग्युलर स्ट्रेन क्रिएट होतो नॉर्मल कंडिशन मध्ये आणि त्यामुळे आपल्याला हा व्हाईट फॉस्फरस हा अनस्टेबल कॅरेक्टरचा बघायला मिळतो. हा व्हाईट फॉस्फरस इजीली कॅच फायर करतो हे लक्षात ठेवा आणि त्याचे फ्यूम्स आपल्याला बघायला मिळतात आणि पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन रिएक्शन्स मध्ये त्याचा जो फ्यूमचा कलर येतो तो फेंट ग्रीन ग्लो आपल्याला बघायला मिळतो. ओके हे लक्षात ठेवा आणि म्हणून व्हाईट फॉस्फरस हा स्टोअर अंडर कोल्ड वॉटर ठेवला जातो हे लक्षात ठेवा. व्हाईट फॉस्फरस हा पॉइजनस आहे. येलोइश व्हाईटी वॅक्सी आहे. तो केमिल्युमिनेसन्स प्रॉपर्टी देतो. तो अल्कली बरोबर रिएक्ट केला की फॉस्फिन आणि सोडियम हायपो फॉस्फाईट तयार करतो. तो अनस्टेबल आहे कारण का अँग्युलर स्ट्रेंथ त्याच्यामध्ये जास्त आहे. हा इझिली कॅचेस फायर करतो एवढं लक्षात ठेवा. आता या व्हाईट फॉस्फरसच्या सान्निध्यात म्हणजेच पर्टिक्युलरली प्रेझेन्स ऑफ अ व्हाईट फॉस्फरस ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये बरेचसे वर्कर काम करतात त्यावेळेला फॉसी जॉ हा तयार होतो. म्हणजेच हा फॉसी जॉ म्हणजेच तुमचा हा जो जॉ आहे हा जॉ ओपन होत नाही मोठा होत नाही. तो कशामुळे होतो तर कारण कायम तुम्ही फॉस्फरसच्या सान्निध्यात असल्यामुळं फॉस्फरसच्या साईड इफेक्टमुळे इथले जे आपले मसल्स आहेत हाडं आहेत हे पर्टिक्युलरली इंटॅक्ट म्हणजेच रिजिड होतात आणि आपला जॉ ओपन होत नाही. त्या डिसीजला फॉसी जॉ म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा जो स्मेल आहे तो गार्लिक स्मेल बघायला मिळतो आणि ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते टेट्राहायड्रल जॉमेट्रीचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. कुणाचं? फॉस्फरसचं. पुढचा येतो पार्ट ज्याला आपण व्हाईट फॉस्फरस पासून आपल्याला पुढचा कॅरेक्टर येतं रेड फॉस्फरस. आता हा जो रेड फॉस्फरस जो आहे तो रेड फॉस्फरस हा व्हाईट फॉस्फरस हिटआउट करायचा. कितीला? 573 केल्व्हिनला इनर्ट ऍटमॉस्फेरिक कंडिशन इनर्ट कंडिशन मध्ये करायचा आहे हे लक्षात ठेवा. ऑक्सिजनचा कॅरेक्टर तिथं असता कामा नाही. ऑक्सिजनचं कॅरेक्टर आलं तर ग्रीन फेंट आपल्याला म्हणजे फेंट ग्रीन ग्लो बघायला मिळतो आणि हा इमिजिएटली ऑक्सिजन बरोबर कॅचेस फायर करतो. कोण? व्हाईट फॉस्फरस. आणि म्हणून व्हाईट फॉस्फरस पासून रेड फॉस्फरसचं जर आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल प्रोड्यूस करायचं असेल तर इनर्ट ऍटमॉस्फेरिक मध्ये 573 केल्विनला व्हाईट फॉस्फरसला हिटआउट केलं इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन ऍज अ कॅटॅलिस्ट. आयोडीन कॅटॅलिस्ट हा तुम्ही यूज केला की तुम्हाला पर्टिक्युलरली रेड फॉस्फरस हा प्रिपेअर होतो. रेड फॉस्फरस ज्या वेळेला हिटेड केला जातो अंडर हाय प्रेशर तर तुम्हाला ब्लॅक फॉस्फरस चे आपल्याला फेजेस बघायला मिळतात. म्हणजे व्हाईट फॉस्फरस 573 केल्विनला इनर्ट ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये हिट आउट केला की रेड फॉस्फरस. रेड फॉस्फरस हिटेड अंडर हाय प्रेशर केला तर सिरीज ऑफ अ ब्लॅक फॉस्फरस तयार होतो. हा जो रेड फॉस्फरस आहे हा आयर्न ग्ले लस्टर बघायला मिळतो. हा ओडरलेस आहे नॉन पॉइजनस आहे आणि इनसोल्युबल इन वॉटर आहे ऍज वेल ऍज कार्बन डायसल्फाइड मध्ये तो इनसोल्युबल आहे परंतु तो HNO3 मध्ये डिझॉल्व होतो. हा केमिकली रेड फॉस्फरस हा लेस रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू व्हाईट फॉस्फरस आणि हा ग्लो करत नाही डार्क मध्ये. परंतु ह्याचं जर स्ट्रक्चर्स बघितलं तर आपल्याला ह्या स्ट्रक्चर्स मध्ये जर तुम्ही काढायचं जर ठरवलं तर ह्या फॉस्फरसला पुन्हा हे एक आपल्याला असा स्ट्रक्चर हे घेतलं. ओके इथं पी हा पी ओके परत पी परत ह्याला आपल्याला हे असं लिनियर कॅरेक्टर्स मध्ये काय बघायला मिळतं स्ट्रक्चर्स बघायला मिळतात असे लिनियरली अटॅचमेंट होती ही लक्षात ठेवा. ओके आणि म्हणून हे पॉलिमेरिक रेड फॉस्फरस कसं आहे पॉलिमर ऑफ टेट्राहायड्रल स्ट्रक्चर ऑफ व्हाईट फॉस्फरस. टेट्राहायड्रल स्ट्रक्चर एकापेक्षा जास्त व्हाईट फॉस्फरसचे जॉईन होतात त्यावेळेला पॉलिमेरिक कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला दे आर लिंक्ड म्हणजे पी फोर
व्हाइट फॉस्फरस जे टेट्राहेड्रल कॅरेक्टरचे आहेत दे आर गोइंग टू लिंक टुगेदर आणि त्यावेळेला आपल्याला रेड फॉस्फरसचं पॉलिमेरिक कॅरेक्टर्स मध्ये स्ट्रक्चर बघायला मिळतं. आता हा जो रेड फॉस्फरस आहे हा जो लेस रिएक्टिव्ह कॅरेक्टर आहे तो लक्षात ठेवा. तुमची जी काडेश पेटी असते आग पेटी असते त्याला जे वरती गुल लावलेलं असतं म्हणजे ज्याच्यावरती आपण पेटवतो जे असं फ्रिक्शन करून जे पेटवतो ते आग पेटीचं जे गुल असतं ते रेड फॉस्फरसचं असतं ते व्हाईट फॉस्फरसचं नसतं. जर व्हाईट फॉस्फरस असतं तर इमिजिएट कॅच फायर करतं. व्हाईट फॉस्फरस पर्टिक्युलरली पॉयझनस आहे नाहीतर व्हाईट फॉस्फरस तर त्या काळी पेटीला लावलं आणि तुम्ही त्याच्या ज्या गुलाला हात लावला आणि तोंडाला जर हात लावला तर राम नाम सत्य है एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून व्हाईट फॉस्फरस नाही रेड फॉस्फरस त्या काळी पेटीच्या गुलाला लावलेला असतो म्हणजे पुढे ज्याला आपण फ्रिक्शन करून काळी पेटी ओढून म्हणजे काळीश पेटी काळी ओढून ओके काळी ओढणे दोन प्रकार आहेत लक्षात ठेवा. तुम्ही जे काळी ओढता ती वेगळी परंतु आग पेटीची जी काळी पेटी ओढली काळी ओढली तर ती जी काळी आहे ती पेट घेते काय रेड फॉस्फरसमुळे. आणि रेड फॉस्फरस हा पॉयझनस नाही म्हणून तुमचा त्याला जरी हात लागला आणि जरी तुम्ही जिभेवर नेला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही हार्मफुल नाही आहे हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण ब्लॅक फॉस्फरस म्हणतो. आता हा ब्लॅक फॉस्फरस जो आहे हा थर्मोडायनॅमिकली मोस्ट स्टेबल फॉर्म आहे एवढं लक्षात ठेवा. मगाशी सांगितलं व्हाईट फॉस्फरस हीटेड केला जातो तो रेड फॉस्फरस मध्ये. रेड फॉस्फरस ऍट अ हाय प्रेशर आणि पर्टिक्युलरली हाय प्रेशर हीटेड केला जातो त्यावेळी आपला ब्लॅक फॉस्फरस फॉर्म होतं. आणि ह्याच्यामध्ये करत असताना आपल्याला पकर्ड लेयर्स म्हणजेच दोन प्रकारचे लेयर्स एकमेकाला चेअर टाईप लेयर्स बघायला मिळतात आणि पिरॅमिडल ट्रायगोनल थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेटेड फॉस्फरस बॉन्ड हे आपल्याला तयार होतात म्हणजेच ग्रॅफाईट सारखे आपल्याला कॅरेक्टर ग्रॅफाईटचं जसं एकमेकावर एक लेयर्स असतात आणि चेअर टाईप कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर्स आपल्याला ब्लॅक फॉस्फरसचं बघायला मिळतात आणि त्याचा अपिअरन्स सुद्धा ग्रॅफाईट सारखाच असतो हे लक्षात ठेवा. हा ब्लॅक फॉस्फरस इनसोल्युबल इन कार्बन डायसल्फाइड आहे आणि इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बघायला मिळतो. हा ब्लॅक फॉस्फरस अल्फा ब्लॅक आणि बीटा ब्लॅक ह्या दोन कंडिशनमध्ये म्हणजेच दोन पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्समध्ये अवेलेबल आहे अल्फा ब्लॅक फॉस्फरस आणि बीटा ब्लॅक. ब्लॅक फॉस्फरस कसा केला जातो तर रेड फॉस्फरसला हिट आउट केलं जातं ऍट अ अंडर हाय प्रेशरमध्ये आणि मग तुम्हाला सिरीज ऑफ ब्लॅक फॉस्फरस लाईक पकर्ड लेयर्स म्हणजे एकमेकावरती एक स्टॅकिंग केलेले पकर्ड लेयर्स आपल्याला बघायला मिळतात आणि हिथं हे जे पकर्ड लेयर्स कॉम्पोज ऑफ पिरॅमिडल जसं पिरॅमिड उभा राहतं तसं पिरॅमिडल स्ट्रक्चर टाईप आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्डेड फॉर्मेशन ऑफ फॉस्फरस ॲटम्सचं होऊन आपल्याला ही तयार होतं हे लक्षात ठेवा. आणि ह्यांचा जो अपिअरन्स आहे तो ग्रॅफाईट सारखा अपिअरन्स आहे. ग्रॅफाईटला जसे लेयर्स असतात तसेच ह्या ब्लॅक फॉस्फरसला लेयर आहेत आणि हा ब्लॅक फॉस्फरस टू फॉर्म मध्ये बघायला मिळतो अल्फा ब्लॅक आणि बीटा ब्लॅक. अल्फा फॉस्फरस आणि बीटा ब्लॅक फॉस्फरस असे टू फॉर्म आहेत. अल्फा ब्लॅक फॉस्फरस हा ज्या वेळेला रेड फॉस्फरस हिट आउट केला जातो इन सील्ड ट्यूब मध्ये 803 केल्व्हिनला त्यावेळी अल्फा ब्लॅक बघायला मिळतो. परंतु हा अल्फा ब्लॅक कॅन बी सबलाइम्ड इन एअर अँड विच इज हॅव ओपेक मोनोक्लिनिक और रोम्बोहेड्रल क्रिस्टल्स ह्या ब्लॅक अल्फा ब्लॅक फॉस्फरसचे बघायला मिळतात. ओपेक मोनोक्लिनिक और रोम्बोहेड्रल क्रिस्टल्स बघायला मिळतात. परंतु बीटा ब्लॉक जर बघितला तर तुम्ही हा व्हाईट फॉस्फरस 453 केल्व्हिनला जर तुम्ही हिट आउट केला अंडर हाय प्रेशर त्यावेळेला बीटा ब्लॅक फॉस्फरस बघायला मिळतो. हा बर्न होत नाही अप टू 673 केल्व्हिन इन एअर आणि ह्याचं लेअर्ड टाईप स्ट्रक्चर बघायला मिळतं एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर फॉस्फरसच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं हा सगळ्यात इम्पॉर्टंट. मग तुम्ही जर तुम्ही तीन कॉलम केले प्रॉपर्टी व्हाईट फॉस्फरस रेड फॉस्फरस हे जर तुम्ही केले कारण का हिथं
ब्लैक फॉस्फरस हा आइदर व्हाइट फॉस्फरस 453 ला किंवा पर्टिक्युलरली रेड फॉस्फरस हाईली हिट आउट करून अंडर हाई प्रेशर आपल्याला रेड फॉस्फरस पासून ब्लैक फॉस्फरस तयार करता येतात। म्हणून ज्या प्रॉपर्टीज आपण बघतो त्या प्रॉपर्टीज हा व्हाइट आणि रेड फॉस्फरसच्या बाबतीतच बघायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्त्वाचा ह्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ व्हाइट फॉस्फरस आणि रेड फॉस्फरसच्या चार्ट वरून मी तुम्हाला देतोय, आणि तसंच डिस्टिंक्शन बिटवीन व्हाइट अँड रेड फॉस्फरस हा सुद्धा तुम्हाला हे दोन्ही चार्ट तुम्हाला मी ह्याच ह्याच्यामध्ये देतो आहे, हे लक्षात ठेवा आणि हे बघून घ्यायचं आहे। हा इम्पॉर्टंट फॅक्टर तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा येतो, हे लक्षात ठेवा। त्याचं एक्सप्लेनेशन्स मी तुम्हाला देणारच आहे। आता तुम्हाला मी जो चार्ट पाठवलेला आहे त्या चार्टमध्ये बघा व्हाइट फॉस्फरस आणि रेड फॉस्फरसच्या प्रॉपर्टीज आहेत। पहिल्यांदा फिजिकल स्टेट आहे बघा, सॉफ्टी वॅक्सी सॉलिड आहे हा रेड फॉस्फरस ब्रिटल पावडरमध्ये बघायला मिळतो। कलर हा व्हाइट आहे, येलोइश व्हाइट बघायला मिळतो व्हाइटचा, याचा नावावरूनच रेड कलर आहे। ओडर ह्याचा गार्लिक आहे, हा रेड फॉस्फरस हा ओडरलेस आहे। स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.8 आहे, रेड फॉस्फरसची 2.1 बघायला मिळतो। मेल्टिंग पॉइंट 44 डिग्री सेल्सिअस आहे आणि हा पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट म्हणजेच रेड फॉस्फरस सप्लाइम्स इन अॅबसेन्स ऑफ एअर ऍट 290 डिग्री सेल्सिअस। इग्निशन टेम्परेचर लो 30 डिग्री सेल्सिअस, हाय 260 डिग्री सेल्सिअस। व्हाइट फॉस्फरस इनसोल्युबल इन वॉटर, रेड फॉस्फरस इज इनसोल्युबल इन वॉटर। व्हाइट फॉस्फरसचं कॅरेक्टर काही येत नाही रिगार्डिंग द सोल्युबिलिटी ऑफ अ CS2, परंतु ह्याच्यामध्ये इनसोल्युबल येतं, हे लक्षात ठेवा। फिजिओलॉजिकल ऍक्शन, व्हाइट फॉस्फरस हा पॉयझनस आहे, हा नॉन पॉयझनस आहे। केमिकली व्हाइट फॉस्फरस व्हेरी रिएक्टिव्ह, हा लेस रिएक्टिव्ह आहे। हा व्हाइट फॉस्फरस अनस्टेबल आहे, हा स्टेबल आहे। फॉस्फोरसिन्स म्हणजे ग्लोज इन डार्क म्हणजेच केमी ल्युमिनेसन्स प्रॉपर्टी, फॉस्फोरोसिन्स म्हणजेच केमी ल्युमिनेसन्स, हे लक्षात ठेवा। बर्निंग इन एअर मुळे तुम्हाला P4O10 तयार होतं, हा फॉर्म्स P4O10 पण करतो, हे लक्षात ठेवा। रिएक्शन विथ NaOH बरोबर फॉस्फिन करतो, ह्याचा रेड फॉस्फरसची नो ऍक्शन आहे। रिएक्शन विथ HNO3 हा H3PO4 करतो, हा सुद्धा H3PO4 तयार करतो। ह्याचा मॉलेक्युलर फॉर्म्युला P4 येतो, हा कॉम्प्लेक्स पॉलिमेरिक कंडिशन ऑफ अ टेट्राहायड्रल ज्योमेट्री कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात। आता व्हाइट फॉस्फरस आणि रेड फॉस्फरसच्या प्रॉपर्टीज, कलर बघितला तर व्हाइट हा रेडिश, सोल्युबिलिटी व्हाइट फॉस्फरस CS2 मध्ये सोल्युबल, हा इनसोल्युबल। ऍक्शन ऑफ एअर, ओके हा केमी ल्युमिनेसन्स देतो, हा नो केमी ल्युमिनेसन्स। मेल्टिंग पॉइंट ह्याचा 317 केल्विन, 773 केल्विन। ऍक्शन ऑफ अ हॉट NaOH फॉर्म्स फॉस्फिन, नो फॉस्फिन फॉर्मेशन। अँड फिजिओलॉजिकल इफेक्ट हा पॉयझनस आहे, नॉन पॉयझनस कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे राजानो लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तुम्हाला फॉस्फरस आणि त्याचा रेड फॉस्फरस, व्हाइट फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस असे तीन पार्ट फॉस्फरसचे येतात, हे लक्षात ठेवा। हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो, हा सगळ्यात महत्वाचा। आता ह्याच्यानंतर पुढचा जो आपण बघणार आहोत फॉस्फरसचा, आपण सगळे प्रॉपर्टीज वगैरे बघितले, आता फॉस्फरसचे कंपाऊंड कुठले आहेत ते आपल्याला बघायचे। ओके आता फॉस्फरसचे कंपाऊंड म्हणजेच आपण फॉस्फिन, फॉस्फरस ट्रायक्लोराइड PCl3, फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5 आणि ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस हे आपल्याला कॅरेक्टर्स बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा। आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस, त्याचा उद्याच्या पार्टमध्ये आपण हे सगळे कॅरेक्टर्स फॉस्फिन, नंतर पर्टिक्युलर PCl3, PCl5 ह्याचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत, त्याचे चार्ट हे बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस हे कॅरेक्टर आपण लक्षात घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। थँक्यू व्हेरी मच।